नमस्कार मित्रांनो, आपण या अगोदरच्या भागामध्ये लिखित साधनांचा आढावा घेतला. त्याच्यामध्ये अनेक फारसी अरबी ग्रंथांचा आपण आढावा घेतला, त्याचबरोबर ललित साहित्य, धार्मिक साहित्य आणि वेगवेगळ्या प्रकारची प्रवास वर्णन अशा अनेक लिखित साधनांचा आपण विचार केला. लिखित साधनांचा जसा सुल्तान कालखंडाचा इतिहास समजून घेण्यासाठी उपयोग झाला, त्याच पद्धतीने आपल्याला अलिखित साधनांचा सुद्धा सुल्तान कालखंडातील इतिहास समजून घेण्यासाठी उपयोग होतो. आता आपण पहिल्या भागामध्ये लिखित साधनांचा आढावा घेतला, आता आपल्याला या नवीन भागामध्ये अलिखित साधनांचा या ठिकाणी आढावा घ्यायचा आहे. आता जसं आपण पाहिलं की लिखित साधनांमध्ये सर्व माहिती लिखित असते, ज्या ज्याविषयीची ती माहिती लिखित आहे त्याचा आपण अभ्यास करून त्याच्यावर आपण अनुमान काढतो, त्या माहितीचा उपयोग करतो. परंतु अलिखित साधनं जी, त्याचा मात्र आपल्याला व्यवस्थित अभ्यास करून त्या साधनांमधून मिळणाऱ्या माहितीचा खरे खोटेपणा निश्चित करून मग आपल्याला त्या साधनाचा माहितीसाठी उपयोग करावा लागतो. तर सुल्तान कालखंडाचा अभ्यास करण्यासाठी अलिखित साधनं सुद्धा अतिशय उपयुक्त मानले जातात. तर त्या अलिखित साधनांचा सविस्तर आढावा आपण आता या ठिकाणी घेणार आहोत. सुरुवात आपण नाण्यांपासून करूया. नाणी, आता नाणी हे एक अतिशय महत्त्वाचं अलिखित साधन आहे. आता ते कसं, त्याच्यावर आपण या ठिकाणी चर्चा करू. पुरातत्वीय साधनांचा जर आपण विचार केला तर पुरातत्वीय साधनांमध्ये अतिशय महत्त्वाचं साधन म्हणून नाण्यांचा आपल्याला इथे उल्लेख करता येईल. सुलतान काळामध्ये होऊन गेलेल्या वेगवेगळ्या सुलतानांनी अनेक प्रकारची नाणी तयार केली. आता ही जी नाणी, ह्या नाण्यांवरून आपल्याला कशी माहिती मिळते, म्हणजे आपण जर एखादं आधुनिक कालखंडातील नाणं जर हातात घेतलं आणि आपण कल्पना केली की आज आपल्या हातात एक नाणं आहे, आज आपण 20 ह्या वर्षामध्ये आहोत आणि ह्या वर्षाचं किंवा मागच्या वर्षाचं एखादं तयार झालेलं नाणं आपल्या हातामध्ये आहे आणि मग आपण अशी कल्पना करूया की ते 1000 वर्षापूर्वीचं नाणं आहे आणि आपण त्याच्यावरून माहिती काढण्याचा प्रयत्न करूया. समजा ते भारतातलं नाणं आहे, 1 रुपयाचा त्या ठिकाणी डॉलर आहे, मग त्या 1 रुपयाच्या नाण्यांवर कोणकोणती माहिती आलेली आणि त्याच्यावर आपण त्या कालखंडाची कशी माहिती मिळू शकतो किंवा आपल्याला कशी माहिती उपलब्ध होते. आता आपण जर बघितलं तर अलीकडच्या आत्ताच्या कालखंडातला 1 रुपया, तसंच उदाहरणार्थ एक नाणं आपण जर घेतलं, त्या नाण्यावर काय काय असं, कोणत्या प्रकारची माहिती असे. आता आपल्या नाण्यावर त्या ठिकाणी एक चित्र आहे, ते चित्र सम्राट अशोकाचा स्तंभ आहे. हे आपल्या भारताचा सिंबल आहे. त्याचबरोबर एका बाजूने त्या नाण्याची किंमत असे, 1 रुपया त्याची किंमत असेल, ते 1 रुपया लिहिलेलं असं, 1 रुपया स्पष्टपणे लिहिलेलं असं. मग 1 रुपया ह्या शब्दावरून आपल्याला त्या नाण्याचं मूल्य कळतं. रुपया
या शब्दावरून आपल्याला त्या काळातलं चलन कोणत्या पद्धतीचं होतं त्याचा त्याची माहिती मिळते. त्याचबरोबर नाण्यांवर वर्षाची सुद्धा माहिती दिलेली असते. ते नाणं टाकसाळीमध्ये कधी तयार झालं त्या वर्षाचं सुद्धा त्याच्यावर उल्लेख केलेला असतो. म्हणजे 1920 असं जर असेल तर त्याच्यात स्पष्ट लिहिलं असेल 1920 ला ते नाणं तयार झालेले. 2020 जर नाणं असेल तर त्याच्यावर 2020 लिहिलेलं असं तर आपण सहजपणे सांगू शकतो की 2020 ला ते नाणं तयार झालेलं आहे. त्याचबरोबर त्याचा जो धातू आहे ते नाणं तयार करण्यासाठी वापरलेला त्याच्यावर आपण त्या कालखंडातल्या आर्थिक परिस्थिती सांगू शकतो. समजा कल्पना करा ते नाणं सोन्याचं आहे, आपण काय सांगू शकतो. तर ते नाणं जर सोन्याचं असेल, चलनामध्ये जर सोन्याचं नाणं असेल, तर निश्चितच ते ज्या कालखंडातलं असेल, ज्या राजवटीमधलं असेल, त्या राजाची आर्थिक परिस्थिती अतिशय चांगली असली पाहिजे, ते राज्य समृद्ध असलं पाहिजे असं आपण सांगू शकतो. आता आपल्याकडे कागदी चलन पण आहे. कागदी चलनावर आणखी वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपल्याला बघायला मिळते. त्याच्यावर आपण जर एखादं कागदी चलन जर आपली एखादी नोट जर आपण आपल्यासमोर धरली आणि आपण कल्पना केली की ती 1000 वर्षापूर्वीची आणि आपण जर त्याच्यातून माहिती काढायला सुरुवात केली तर आपल्या खूप सारी माहिती त्याच्यातून उपलब्ध होते. त्याच्यावर गांधीजींचं चरित्र दिसेल, त्याच्यावरून ती व्यक्ती कोणतरी त्या देशाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाची व्यक्ती असली पाहिजे याचा अंदाज येतो. त्याच्यावर त्या ठिकाणी रिझर्व्ह बँकेचा उल्लेख केलेला असतो. म्हणजे आपल्याला त्या कालखंडातल्या जे काही व्यापार किंवा आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात एक विशिष्ट संस्था किंवा बँक त्या ठिकाणी कार्यरत आहे, ती चलन त्या ठिकाणी नियंत्रित करते, त्याचा एक आपल्याला अंदाज येतो. त्यावेळेची आर्थिक परिस्थिती अर्थव्यवहार समजण्यासाठी त्या माहितीचा उपयोग होतो. किंवा आपल्याला त्याच्यामध्ये 4-5 भाषांमध्ये त्या रुपयाचं मूल्य माहिती त्या ठिकाणी दिलेली असते. महत्त्वाच्या ज्या काही 4-5 भाषा आहेत त्या 4-5 भाषांची पण माहिती आपल्याला त्याच्यातून मिळते. म्हणजे तत्कालीन कालखंडामध्ये कोणकोणत्या भाषा अस्तित्वात होत्या म्हणजे आपल्याला त्या काळातल्या भाषांची सुद्धा माहिती त्याच्यातून उपलब्ध होते. त्या नोटेवर मूल्य दिलेलं असतं, 10 रुपयाची नोट असेल तर 10 मूल्य त्याच्यावर दिलेलं असतं, त्या देशाचं नाव त्याच्यावर दिलेलं असतं. म्हणजे ते चलन कोणत्या देशाचं आहे ते आपल्याला सहजपणे लक्षात येतं. त्या ठिकाणी ते चलन कोणत्या पद्धतीने बनवले गेलेले आहे, नाणं जर अतिशय सुबक असेल तर आपण त्यावेळे त्या काळातल्या टाकसाळीचा त्याचे काही तंत्रज्ञान आहे ते किती विकसित झालेलं होतं ते आपल्याला लक्षात येतं. नोटांची छपाई ही किती आधुनिक स्वरूपाची होती किंवा त्या कालखंडात ती नोट बनवण्यासाठी कशा पद्धतीचं तंत्रज्ञान त्यावेळेला विकसित होतं त्याची माहिती आपल्याला मिळते. म्हणजे आपण काल्पनिक पद्धतीने जरी ह्या नाण्यांचा विचार केला तर अशी खूप सारी माहिती आपल्याला त्या नाण्यांवर उपलब्ध होती. त्याच पद्धतीने पुरातत्वीय जी काही नाणी त्या नाण्यांचा आपल्याला तसाच अभ्यास करता येतो. त्या नाण्यांवर जे काही जसं मी आता सांगितलं अलीकडच्या नाण्याची माहिती सांगितली तीच माहिती आपण त्याच्यामध्ये शोधण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणजे त्या नाण्यांवर जे काही शब्द आले असेल, चित्र आले असेल, जो धातू त्याला वापरला गेला असेल त्याच्यावरून आपण वेगवेगळ्या पद्धतीची माहिती त्या कालखंडाची मिळू शकतो. आता पुरातत्वीय साधनांमध्ये नाण्यांचा महत्त्वाचा उल्लेख मी त्या दृष्टिकोनातून केलेला आहे की ते अतिशय महत्त्वाचं साधन आहे. कारण नाणी महत्त्वाचं मी का म्हणतो की नाणी ज्या सुलतानांनी तयार केली ती ओरिजिनल आहे. म्हणजे ती नाणी जी आपल्याला जी सापडली ती मूळ स्वरूपामध्ये सापडलेली आणि आपल्याला माहिती त्या नाण्यांमध्ये आपल्या काही बदल करता येत नाही, त्याच्यावरचे काही चित्र अक्षर आपल्याला बदलता येत नाही आणि म्हणून एक इतिहासाचं साधन म्हणून
नाणी महत्त्वाची मानली जातात. आता हा सुलतान कालखंड जर आपण बघितला, सुलतान कालखंडामध्ये तसे काही म्हणजे खूप सुलतानांनी आपल्या नावाने चलन किंवा नाणी, अनेक प्रकारचे नाणी त्यांनी तयार केले. बऱ्याचदा आपलं असं लक्षात येतं की एखादा नवीन सुलतान सत्तेवर आला की तो त्याच्या नावाने नवीन नाणी पाडायचा, त्याच्यामध्ये मग त्याचं सगळी माहिती तो त्याच्या त्या नाण्यांवर टाकायचा. त्याचं स्वतःचं चित्र असेल, त्याने केलेले काही पत्रकाम किंवा इतर बहुतांशी त्याच्या संदर्भातल्या गोष्टी किंवा त्या कालखंडातील त्याच्या राज्याशी संबंधित धर्माशी संबंधित गोष्टींचा त्याच्यावर प्रभाव आपल्याला दिसून येतो. आता जसं मी सांगितलं की नाण्यांच्या धातूवरून त्या काळातील आर्थिक परिस्थितीची आपल्या कल्पना येते. आणि एखाद्या सम्राटाने जर ते नाणं पाडलं असेल तर साहजिकच आहे की त्या नाणं ते नाणं सम्राटाने चलनात आणलेलं असल्यामुळे त्या नाण्यावर सम्राटाचा प्रभाव पडलेला असेल. त्या नाण्यांवरून आपल्याला सम्राटाच्या आवडीनिवडी लक्षात येतात. आता इथे जे एक कॉईन तुम्ही बघताय, तर हे दिल्ली सुलतानशाहीच्या काळातले दोन कॉईन्स आहेत. तर कशा पद्धतीची नाणी चलनामध्ये होती, त्याचा आकार, त्याचं स्वरूप, त्याचं जे काही स्ट्रक्चर आहे ते आपल्याला या चित्रातून स्पष्ट होतं. त्यानंतर अभिलेख, तर पुरातत्वीय जी साधने आहेत या पुरातत्वीय साधनांमध्ये अभिलेखाला अतिशय महत्त्व आहे. सम्राट अशोकाने लेण्या, स्तंभ आणि स्तूपांच्या वेदीवर अभिलेख करायला सुरुवात केली आणि त्यासाठी सम्राट अशोकाने वेगवेगळ्या ठिकाणी अभिलेख, शिलालेख हे उभारले. आणि हीच परंपरा पुढे म्हणजे मध्ययुगामध्ये सुद्धा सुरू राहिली. रस्ते, सार्वजनिक भवन किंवा कबर असेल, मस्जिद, महताब, इबादतगाही इत्यादींवर अभिलेख कोरण्यात आले. तर या अभिलेख साधनांद्वारे बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला सुलतान कालखंडाची माहिती मिळण्यास मदत होते. आता जसं मी नाण्यांचा उल्लेख केला तसा या अभिलेख साधनांचा पण मी असा उल्लेख करेल की ही साधनं, अभिलेख हे अतिशय महत्त्वाचं साधन आहे. आणि जसं मी सांगितलं की नाणं हे ओरिजिनल साधन आहे, तसं अभिलेख हे सुद्धा ओरिजिनल असं साधन आहे. कारण जे काही त्याने शिलालेख उभारले, अभिलेख उभारले, त्याच्यामध्ये कुठलाही बदल करता येत नाही. ती जशी लिहिली गेली तशी तशी माहिती आपल्याला, जशीच्या तशी माहिती आपल्याला उपलब्ध होते. त्याच्यामध्ये कोणाला काही बदल करता येत नाही. आणि म्हणून अशा अभिलेख आणि शिलालेखांमधून जी काही माहिती मिळते ती सुलतान कालखंडाचा इतिहास समजून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते. आता कलेसंबंधीची अनेक साधने, वेगवेगळ्या ज्या कला आहे त्या कलांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला सुलतान कालखंडाची अतिशय मौलिक स्वरूपाची माहिती उपलब्ध होते. मध्ययुगामध्ये चित्रकला, मूर्तिकला आणि स्थापत्यकलेचा खूप चांगला किंवा खूप मोठा विकास झालेला होता. विविध ऐतिहासिक चित्रे, मूर्त्या आणि स्थापत्यावरून तत्कालीन संस्कृतीच्या इतिहासाची अतिशय उपयुक्त माहिती आपल्याला मिळते. सुलतान काळातील चित्रकलेचे अवशेष हे जरी नष्ट झाले असले तरी बंगालमध्ये ताडीच्या पानावर काढलेले चित्र आपल्याला प्राप्त झालेले आहेत. अशाच प्रकारची चित्रे जैन धर्मीय पुस्तकांमध्ये सुद्धा प्राप्त झालेले आहेत. सुलतान काळात स्थापत्यकलेचा खूप चांगला विकास झालेला होता.
मंदिरे, मस्जिद, मोठमोठे दुर्ग या काळामध्ये तयार झाले. अनेक ठिकाणी विजयस्तंभ उभारले गेले आणि या सर्व कलाकृती तत्कालीन सांस्कृतिक प्रगती आणि इतिहासाची अतिशय मौलिक माहिती देतात. आणि म्हणून सुलतान काळाचा अभ्यास करण्यासाठी ही साधनं अतिशय उपयुक्त आहेत. त्यामुळे आपल्याला सुलतान काळातील इतिहासाची माहिती समजून घेण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तर धन्यवाद, या ठिकाणी मी थांबतो. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी या सगळ्या साधनांचा आढावा घेतलेला आहे. आपण त्याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. त्या संदर्भात काही अडचण असेल तर आपण त्याच्यावर निश्चित पुन्हा एकदा चर्चा करू शकतो. तर मी आपला आभारी आहे, या ठिकाणी मी थांबतो आणि मग आपण पुढच्या भागामध्ये पुढच्या प्रकरणाची चर्चा करूया. धन्यवाद.